महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बातमी. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज सकाळी 10:30 पुन्हा एकदा सुनावणी पार पडणार आहे. महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष आज सुप्रीम कोर्टासमोरचं पहिल्या क्रमांकाचं प्रकरण असणार आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालच्या 3 सदस्यांच्या खंडपीठांसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीश साळवे आणि नीरज कौल यांनी युक्तिवाद केला आहे. बुधवारच्या सुनावणीत मूळ पक्ष कोणता, आमदारांची अपात्रता यावर सखोल युक्तिवाद झाला आहे. आपली कायदेशीर भाषा समजत नाही, याचिकेत दुरुस्ती करून उद्या पुन्हा एकदा या असे आदेश कोर्टानं शिंदे गटाच्या वकिलांना म्हणजेच हरीश साळवेंना दिले. नेमका काय युक्तिवाद झाला होता कालच्या सुनावणी दरम्यान आपण पाहूयात. बंडखोरांनी पक्षाचं सदस्यत्व गमावलंय असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला, तर बंडखोरांनी पक्षाचं सदस्यत्व सोडलेलं नाही असा युक्तिवाद साळवेंनी केलाय. इतर पक्षात विलीन होणं हा एकमेव पर्याय आहे, मात्र ते विलीन व्हायला तयार नाहीत असं करणं म्हणजे 10व्या शेड्यूलची पायमल्ली आहे असं कपिल सिब्बल आपल्या युक्तिवादात म्हणालेत. तर आम्ही कुठल्याही फुटीची किंवा विलीनीकरणाची भाषा करत नाही. पक्षांतर बंदी कायदा म्हणजे आमदारांना बंदी बनवण्याचं साधन नाही असा प्रतिवाद शिंदे गटाच्या साळवे यांनी केलाय. आम्हीच मूळ पक्ष असा दावा शिंदे गट करू शकत नाही असं कपिल सिब्बल म्हणाले. पक्ष म्हणजे केवळ काही नेते नव्हे, मला माझा मुख्यमंत्री भेटत नाही म्हणून मला दुसरा मुख्यमंत्री हवा आहे ही पक्षाविरोधी भूमिका नाही तर पक्षांतर्गत बाब आहे असं साळवे म्हणालेत. 10व्या शेड्यूलमध्ये तशी तरतूदच नाही, राजकीय पक्ष कोणता हे निवडणूक आयोग ठरवतं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय. तर बहुतांश आमदारांना बदल हवा असेल तर विरोध कशासाठी, आम्ही पक्षातच आहे, केवळ मतभेद आहेत एवढंच, केवळ बैठकीला गेलो नाही म्हणून सदस्यत्व रद्द होत नाही तसं सांगणारा कोर्टाचा एकही निर्णय नाही असा प्रतिवाद हरीश साळवे यांच्याकडून करण्यात आलाय. पक्षाची वैधता तुम्ही गुवाहाटीत बसवून ठरवू शकत नाही, आमदार अपात्र ठरले तर सरकारच बेकायदेशीर ठरेल, त्यामुळे सरकारनं घेतलेले निर्णयही बेकायदेशीर ठरतील असा युक्तिवाद शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी केलाय. या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं काल एका मुद्द्यावरून शिंदे गटाला खडे बोल सुनावले, ते म्हणजे शिंदे गटाची बाजू मांडताना हरीश साळवे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्राचा मुद्दा मांडला, त्यावर कोर्टानं हरीश साळवेंना फटकारलं. पाहूया नेमकं काय झालं होतं. ज्या अध्यक्षांना बहुमतानं निवडून आणलंय त्यांना निर्णय घेण्यापासून रोखणं म्हणजे अधिकार काढून घेणं घटनाबाह्य ठरेल असं साळवे म्हणालेत. न्यायालयानं त्यात ढवळाढवळ करू नये, त्यावर कोर्ट काय म्हणाला पहा. तुम्ही न्यायालयात आल्यानंतर 10 दिवसांचा वेळ दिला, त्याला थोडा फायदाही तुम्हाला झाला आणि आता मध्यस्थी करू नका असं तुम्ही म्हणताय असं कोर्ट म्हणाले. हे कसं शक्य आहे.